थायरॉइडच्या समस्या असतील तर कुठल्या प्रकारचा आहार घ्यायचा याची जी सिरीज मी माझ्या चॅनलवर सुरू केलेली आहे त्यातला आजचा आपला पुढचा भाग आहे. आजचा जो पदार्थ मी बनवला आहे त्याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ वापरले. ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहते. याच्यामध्ये भरपूर डायट्री फायबर्समुळे पोटसुद्धा भरल्यासारखं वाटतं त्यामुळे अधेमध्ये खाण्याची इच्छा होत नाही आणि वजनही नियंत्रणात राहतं आणि मग पचनही स्लो होतं आणि पोटही छान साफ होतं. ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स मिनरल्स अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोटीन्ससुद्धा आहेत. हा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा प्रकार असल्यामुळे याचं पचनही हळूहळू होतं. त्यामुळे थायरॉइडच काय तर डायबिटीज असेल, PCOS असेल किंवा तुम्हाला वजनही कमी करायचं असेल तर तुम्ही हा पदार्थ जरूर बनवू शकता. आणि हे थोडंसं जरी खाल्लं तरी सगळ्या प्रकारचे पोषक तत्व तुम्हाला मिळतात. आणि ह्याच्यामध्ये मी दुधी भोपळासुद्धा वापरला आहे. दुधी भोपळ्यात पाण्याचा अंश असतो आणि डायट्री फायबर्स असतात. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, झिंक, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम अशासारखे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सही याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे थायरॉइडच्या समस्यांमध्ये वाढलेलं वजन कमी व्हायला मदत होते, रक्तातल्या साखरेची पातळीसुद्धा नियंत्रणात राहते आणि थायरॉइड समस्यांमुळे होणारे पचनाचे किंवा पोटाचे विकार टाळले जाऊ शकतात. पोट साफ व्हायला मदत होते आणि शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी व्हायलासुद्धा मदत होते. त्यामुळे जास्त वेळ न घालवता आपण लगेच पदार्थ बघूया. एका मोठ्या बोलमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये प्रोटीन्ससाठी अर्धी वाटी बेसन किंवा हरभरा डाळीचं पीठ घालायचं. एक चमचा ओवा घालायचा, त्यामुळे ह्याचं पचन व्यवस्थित व्हायला मदत होते. ओवा हातावर चोळून मग घालायचा. एक चमचा जिरे घालायचे, एक चमचा हिंग घालायचा. हिंगामुळे सुद्धा पचन व्यवस्थित व्हायला मदत होते. एक चमचा हळद घालायची. एक छोटा चमचा तांबडं तिखट घालायचं. एक मोठा चमचा तीळ घालायचे. एक छोटा चमचा किसलेलं आलं घालायचं. एक हिरवी मिरचीचे बारीक तुकडे घालायचे आणि हळदीचे सगळे गुणधर्म आपल्या शरीरात व्यवस्थितरित्या शोषले जाण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये 2 ते 3 चिमूट मिरेपूड घालूया. अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये एक मोठी वाटी भरून किसलेला दुधी भोपळा घालायचा आहे. आणि दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचा अंश असतो म्हणून हे सगळं आधी हाताने चोळून घ्यायचं आहे. आपल्याला कितपत पाणी लागते बघायचं आहे. हे हाताने छान चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी अगदी बेताबेतानेच घाला कारण याला पाणी सुटतं. आता हे पीठ छान भिजलं आहे. आपल्याला याची थालीपीठं बनवायची त्यामुळे छान पसरवता येईल इतपत आपल्याला हे पातळ ठेवायचं आहे. आता एका स्वच्छ रुमालावर आपल्याला पाणी घालायचं आहे. हा रुमाल आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आणि एक छोटा गोळा घेऊन याचं थालीपीठ थापूया. आपण छोटे छोटे थालीपीठ करूया कारण ह्यानी पटकन पोट भरतं त्यामुळे छोटे छोटे 2 थालीपीठं आपल्याला पुरतात. हाताला पाणी लावत लावत आपण हे थालीपीठं थापून घ्यायची आहेत. याच्यामध्ये छोटे छोटे होल्स करायचे म्हणजे त्यातनं आपल्याला तेल घालता येईल आणि थालीपीठं खरपूस होतील. इकडे मी ऑलरेडी बिडाचा तवा तापायला ठेवलेला आहे. त्याच्यावर अगदी 1/2 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि आपण थापलेलं थालीपीठ याच्यावर अलगट घालायचं आहे. या बिडाच्या तव्यावर आपण जे पदार्थ करतो त्यामुळे त्या पदार्थांमधलं लोह जे आहे ते आपल्या शरीरात व्यवस्थित शोषलं जायला मदत होते. आणि हा बिडाचा तवा सीझन कसा करायचा त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, जरूर चेक करा. आता याला आपण जे होल्स पाडलेले आहेत त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि एका साईडनी आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. या साईडनी भाजताना याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. असं छान खरपूस भाजलं गेलं आहे की नाही ते बघा. आणि दुसऱ्या साईडनी पण आपल्याला 1-2 मिनटं हे छान भाजून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवायची गरज नाही आहे. बघा, मस्त थालीपीठ, खरपूस थालीपीठ तयार आहे. अशाच पद्धतीने सगळे थालीपीठ आपल्याला करून घ्यायचे आहेत. थालीपीठं करून झाले की याच गरम तव्यावर 1 छोटा चमचाभर साजूक तूप घालायचं, जिरे घालायचे आणि ह्याच्यामध्ये 1 छोटी वाटी भरून मोड आलेले उकडलेले काळे चणे घालायचे. त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची, थोडीशी मिरपूड, हिंग, तिखट, हळद आणि हवी असल्यास धणेपूड घालायची. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे परतून घ्यायचं. 1 मिनिटात हे काळे चणे तयार होतात
आणि ह्याच्यातनं आपल्याला प्रोटीन्ससुद्धा मिळतात. आता मस्त आपण तयार केलेले हे काळे चणे ताजं ताक, आपण तयार केलेली ज्वारी आणि दुधी भोपळ्याची थालीपीठं, ताजं लोणचं, कांदा, हिरवी मिरचीबरोबर एन्जॉय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.